हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल ट्रस्ट मराठी. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि जबरदस्त असणार आणि आपापल्या घरात खुश असणार. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि मुलं बघतायत 5 मिनिट क्राफ्ट. हा ना, ही आहे निकू. हा आहे मृण्मय. मृण्मय, मला व्हिडिओ स्टार्ट करायचं एकच तात्पर्य आहे. मला एक कमेंट आली होती की ताई माहेरी राहतेस तर आईला खूप त्रास देत असशील आणि आईला काहीच मदत करत नसेल, असं एकाने कन्सर्न म्हणून कमेंट विचारेल. एकाने मला ताना मारला, ताना माझी सासू झाली ती आणि तिला असं वाटलं की मी हिला वाईट कमेंट करेल. मी कमेंटवर व्हिडिओ बनवत नाही, पण म्हटलं चला एक ब्लॉग तर शूट करू आपण आज. तर हे बघा, माझ्या भावानी मला इतके सारे ग्रेप्स पाठवले. हे आहेत काय म्हणतात ब्लॅक ग्रेप्स, शेतातले, शेतात काढले दुसऱ्या दिवशी माझ्या घरी पोहोचलेले होते. आणि हे विकत आणलेले ग्रेप्स आहेत, पण हे खूप आंबट आहे, तसेच पडले. पण हे पाय, ही पूर्ण टोपली आहे ना अशी, पूर्ण इथला एवढा भाग रिकामा झाला, इतकं गोड आहेत. आणि एका मैत्रिणीला कॉल केला मी की ये आणि घेऊन जा, पण ती कधी येते देव जाणे, मलाही जाता येत नाही आहे कारण आमच्या रोडचं काम चालू आहे. आणि आईने मस्तपैकी सगळं धुतलेलं आहे अंगण, आई असं पूर्ण क्लीन करते. दिवा लावते आई संध्याकाळी दारात. आमचं हॉल आहे, दिवा लागला संध्याकाळचा. आणि सांगते मी तुम्हाला मी काय काय काम करते, काय करत नाही. तर हे असं मस्त पूर्ण आईने सगळं स्वच्छ धुतलेलं आहे. पुन्हा आत बाहेर करायचं नाही, पाय घरात जातात. आणि चला सांगते तुम्हाला, आणि आज मी रेसिपी पण दाखवते तुम्हाला, खानदेशी खिचडीची. चला बोलूया मग मी ते बसते थोडस. बॅकग्राऊंडच्या आवाजाला थोडं इग्नोर करा. काय सांगत होते मी, हा तर माझं रुटीन कसं असतं, म्हणजे माझ्यावर जबाबदारी नाही आहे, मी आईला मदत करते. पण जसं आपण सासरी असतो की आपल्यावर जबाबदारी असते, उठा डबा बनवा, धावा पळा, कोणी आलं त्याला चहा बनवा, कोणी आलं त्याच्याशी गप्पा मारा, किंवा हे काम करा ते काम करा, अशी जबाबदारी असते ना आपल्यावरती की बाबा संध्याकाळ झाली स्वयंपाक करायचा, अरे सकाळ झाली स्वयंपाक करायची, ही जी जबाबदारी असते ना, ही जबाबदारी माझ्यावर नाही आहे. मी आईला मदत करते पण बिना जबाबदारीची, म्हणजे माझ्या केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं. पण आईला पण लोड नको म्हणून बऱ्याच मदत करते. भांड्यांना बाई आहे आमच्याकडे, धुणं वॉशिंग मशीनमध्ये असतं, ते मी मशीनमधलं काम मी करते. मशीनचं कपडे सुकवायला टाकणे आणि धुणे वगैरे ते काम मी करते. प्रेस करायचं पण काम मीच करते. आणि छोटी मोठी घरातली कामं करते आईला हातभार लावायला. चपात्या वगैरे बनवते. मी भाजीला कधीच फोडणी देत नाही. माझ्या पप्पांना माझ्या आईच्याच हातच्या भाज्या आवडतात, तेव्हा मी भाज्या बनवतच नाही. आणि सकाळी निकूची स्कूल असते तर सकाळी मी उठत नाही. मी फक्त उठून निकूला आंघोळ घालून तिला युनिफॉर्म घालून देते. त्याच्या व्यतिरिक्त मी काही करत नाही. तिला बाय करायला जाते बस. तिचा टिफिन बनवणे, बॅगमध्ये भरणे, पाण्याची बॉटल, तिचा हे सगळं माझी आई बघते. निकू एकदा गेली 7:30 तिची व्हॅन येते, ती निघून गेली की मी परत एकदा झोपते. कारण सध्या मी जात नाही आहे जिमला, कारण माझ्या मला थोडे थोडे चक्कर येत आहेत. काय माहिती काय प्रॉब्लेम झाला, लो बीपी आहे, काय माहिती नाही, म्हणून मी जात नाही सध्या जिमला. असंच माझं वजन का कमी होतंय मला कळत नाही आहे, वेट कमी होतंय बिना जिमला जातच. मग मृण्मय 8:15 उठतो तेव्हा मी परत झोपेतून उठते, त्याच्यासोबत झोपते. मग मृण्मयची तयारी करून देते, त्याच्यासोबत मी पण आंघोळ वगैरे करून घेते तेव्हाच सकाळी. आणि मग मी त्याला 9:15 स्कूलमध्ये सोडवायला जाते. तो पण टिफिन मी बनवत नाही, आईच बनवते. आणि आईचा कसा रूल आहे माहितीये का, आंघोळ केल्याशिवाय ती किचनमध्ये जात नाही, आंघोळ केल्याशिवाय ती जेवण बनवत नाही. जी सगळ्यात पहिली चपाती असते ती देवासाठी ती साईडला काढते. इतक्या सकाळी आंघोळ करणं माझ्यासाठी पॉसिबल नाही आहे, म्हणून मी तिला म्हणते तुला जे करायचं ते तू तुझ्या पद्धतीने कर. म्हणजे मी मदत करते पण माझ्यावरती लोड नसतो. त्यानंतर कणिक सकाळीच मळलेलं असतं आईचं. फक्त माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर, ब्रेकफास्ट झाल्यानंतर आरामशीर जेव्हा जेवायचं असतं 12:30-1 दरम्यान, तेव्हा मी चपात्या करते. आई फोडणीचं वगैरे काम आई करते, किचन ओटा आवरायचं काम पण मीच करते. त्याची पण माझ्यावर बळजबरी नसते, केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं. म्हणजे मेन काम मी करते, भाजी बाहेरून आणणे, मुलांना सोडवायला जाणे, घ्यायला जाणे, परत मुलांचा अभ्यास घेणे, थोडंफार वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवायला टाकणे, धुणे सुकवायला टाकणे, प्रेस करणे, घरामध्ये छोट्या मोठ्या क्लिनिंग डस्टिंग बघणे, आईचं काही साड्या वगैरे आहेत कपाटातल्या त्या अरेंज करणे,
अशी छोटी मोठी कामं मी करते, असं जबाबदारीचं काम मी करत नाही. ज्या दिवशी आईला खूपच कंटाळा आलेला असतो की आज मला कंटाळा आलाय मला स्वयंपाक नाही करायचा किंवा तिला नाही इच्छा राहत, त्यावेळेस ती जबाबदारी मी घेते. पण मी अशी जबाबदारी घेते तर चला मग आज खूप बडबड करून झालेली आहे इतर ब्लॉगरप्रमाणे. तर आज मी तुम्हाला थोडंसं लेट, पण आता कारण 6:45 वाजले आम्ही थोडं उशिरा जेवतो, तर मी बनवते खिचडी ना खांद्याची खिचडी घरच्या मसाल्याची. तर मी तुम्ही मसाले भात म्हणू शकता तर आम्ही मसाले भात नाही खिचडी करतो, थोडासा मसाला कमी असतो त्याच्यामध्ये. खांद्याशी लोकांना माहिती असेल संध्याकाळी हमखास भरपूर खांद्याशी लोकांच्या घरी खांद्याची खिचडी होते, तर ती खिचडी मी बनवणार आहे. आणि एक प्रोडक्ट आहे माझ्याकडे आलेलं, त्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया मग, खूप सारी बडबड झालेली आहे. तर चला आज आपण बघूया पीनट बटरचे काय फायदे आहेत आणि कोणत्या कंपनीचं पीनट बटर योग्य असेल यूज करायला. तर हे आहे वाव कंपनीचं क्रीमी सत्तू पीनट बटर. तर चला याच्यामध्ये याचे काय काय फायदे आहेत, त्याच्यात कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण बघूया. 0 ॲडेड शुगर याच्यामध्ये आहे, जॅगरी म्हणजे गूळ पावडर, गूळ आहे याच्या आतमध्ये. 100% नॅचरल आहे, पाम ऑइल यूज केलेलं नाही आहे, वेगन आहे, ग्लुटेन फ्री आहे, किटो फ्रेंडली आहे, आर्टिफिशियल स्वीट्स याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत, प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले नाही आहेत. पीनट बटरमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं, मॅग्नेशियम पण असतं. ह्यामध्ये जे मॅग्नेशियम असतं ते आपल्या बॉडीच्या जे हाडं मजबूतीसाठी फार फायदेमंद ठरू शकतं. पीनट बटर एनर्जी लेवलचं ला पण इन्क्रीज करायला मदत करतं. पचनक्रिया सुधारण्यासाठी पण हे फार फायदेमंद आहे. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर चला आपण खिचडी स्टार्ट करूया. मी काय काय घेतलं ते दाखवते. एक टोमॅटो आहे कट करून घेतला आहे, हे आहेत वाटाणे, गाजर आहेत थोडेसे, हे आलू आणि सॉरी बटाटा आणि फ्लावर आहे, कोथिंबीर आहे, अख्खा लसूण आहे, थोड्याशा हिरव्या मिरच्या आहेत आणि कांदा आहे. तर ही अशी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. हे आहेत, मला याच्यामध्ये दिसणार नाही ना पूर्ण व्हिडिओमध्ये, धुतलेले तांदूळ, हा मसाल्याचा डब्बा जो दिसतोय तुम्हाला, आणि हे आहे पाणी जे आता मी एका साईडला गरम करायला ठेवणार आहे. आता मी खाली करते आणि पटापट आवरते, तुम्ही बघा खिचडी बनवते. तर इथे गरम करायला पाणी ठेवलंय आणि मी पातेल्यामध्ये खिचडी करणार आहे. तर हे पातेल लोखंडासारखं दिसतं व्हिडिओमध्ये, पण ते लोखंडाचं नाही आहे, कशाचं आहे तुम्हीच सांगा मला, खूप जड आहे. पण असं म्हणतात ना जर्मलच्या भांड्यामध्ये करू नये. आणि माझ्याकडे नॉन स्टिकचा कुकर नाही आहे, म्हणजे माझ्या आईकडे माझ्याकडे होता, माझ्या आईकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात बनवत नाही. फक्त डाळ भात वगैरे बनवतो, ते पण स्टीलच्या भांड्यामध्ये असतं. तर असं म्हणतात जर्मनच्या भांड्यामध्ये खाऊ नये, म्हणून आता हे स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि ह्या भांड्यामध्ये तेल टाकलं, आता तेल गरम झालं की मी फोडणी देते फास्ट मोडमध्ये, ते तुम्ही बघा. आणि हे सगळं फ्राय करणार वन बाय वन, खांद्याशी मसाला चवीनुसार ॲड करणार आणि खांद्याची खिचडी आपली रेडी होणार. इतकी सोपी रेसिपी आज, सोपी रेसिपी खास तुमच्यासाठी. चला, खूप जणांची इच्छा होती की ताई डेली ब्लॉग बनव डेली ब्लॉग बनव, म्हणून मी ते करते. ह्या साईडला आमचं देवाला आहे, म्हणजे आईचं किचन फार छोटं आहे माझ्या. आता माझं पण हेच म्हणावं लागेल, काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी, काही वर्षांसाठी माहित नाही आपल्याला किती दिवस. काय झालं ना, मध्येच कल्याणीचं फोन आलं, कल्याणी फॅशन वर्ड, त्यामुळे मला थांबावं लागलं शूटिंग. सगळ्यात पहिले लसूण आधी काय केलं, मोहरी तडतडी अशी पूर्ण, आणि जिरे ब्राऊन होईपर्यंत फ्राय होऊ दिले. ब्राऊन म्हणजे एकदम जाळायची नाही. आता मी जे बेसिक ज्यांना काहीच येत नाही, जे रूम करून राहतात, त्याच्यासाठी सांगते एवढे डिटेल मध्ये टिप वन बाय वन. आणि ज्या याच्यामध्ये पाणी नसतं, म्हणजे ज्या भाजीमध्ये पाणी नसतं ती पहिले ऍड करायची,
तुम्ही लसूण आधी ब्राउन केला, त्यानंतर कांदा टाकला आणि मिरच्या होत्या दोन ग्रीन कलरच्या, त्या पण आता मी फ्राय करते छान. आणि थोडासा लाल कलर झाला की त्यानंतर वन बाय वन, म्हणजे आता आपण याच्यामध्ये मी टोमॅटो सगळ्यात लास्ट ऍड करणार. हा टोमॅटो आहे सगळ्यात लास्ट, त्याच्यामध्ये पाणी असतं. मग बट हे ह्या भाज्या तुम्ही एकत्र जरी ऍड केलं तरी चालतं. त्यानंतर हे वाटाणे ऍड करायचे आणि कोथिंबीर आणि टोमॅटो लास्टला ऍड करायचे. तुम्ही आधी फ्राय करते पटापट कॅमेरा ऑफ करून, कारण मग व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे चालेल चलो. तर ह्यामध्ये मी सगळ्या भाज्या फ्राय केल्या मीठ टाकून. याच्यामध्ये लसूण मी अख्खा वापरला, कारण अख्ख्या लसूणची टेस्ट थोडी वेगळी लागते, मला आवडतो. आमच्याकडे खानदेशमध्ये खरं तर अख्खा लसूण खूप जण वापरतात. मी कढीपत्ता आणायचं विसरले होते, संध्याकाळ झाली मग आई रागवली की आत्ता नाही तोडायचा कढीपत्ता, कारण दारातच कढीपत्त्याचं झाड आहे पाहिजे तेव्हा आम्ही तोडून आणतो, पण माझ्या लक्षातच नाही राहिलं दिवे लागायचे आधी तोडायचं. आता याच्यामध्ये ना मी तळताना मसाला ऍड नाही केला, मी भाज्यामध्ये मीठ ऍड केलं आणि आता धुतलेले तांदूळ तरी ऍड केले. मसाला ऑलरेडी खानदेशी मसाला आहे ना, सगळे जे मसाले असतात ते फ्राय करूनच भाजून, म्हणजे थोडस तेल वगैरे टाकून भाजून मगच तो दळलेला असतो. त्याच्यामुळे तो जो तेलात टाकला ना तर तो अजून कडवा लागतो, म्हणजे कडू लागतो. त्याच्यामुळे कडवा काय बोलते मी, त्याच्यामुळे मी नंतर आणि खानदेशी आमचा थोडासा मसाला याच्यामध्ये. खानदेशी मसाला कसा बनवतात, एखाद्या वेळेस गावाला गेले तर, आता उन्हाळा येतोच आहे, गावाला गेले की तुम्हाला दाखवते, कारण आम्हाला पण गावावरूनच येतो हा खानदेशी मसाला. थोडीशी लाल तिखट आणि हळद, हळद पण घरची आहे, माझा भाऊ आहे तो मानलेला भाऊ आहे, त्यांनी पाठवलेली घरची हळद आहे, ज्यांनी मला ते ग्रेप्स पाठवले त्याच भावाने. खूप छान लागत आता, कारण मी आम्ही पॅकेट गावाकडून बनवून आणायचो पहिले हळद वगैरे सगळं, पण ही ओरिजिनल हळद आहे शेतकऱ्याच्या घरून आलेली. हळदीचं दूध प्यायला मज्जा येते आता ही हळद टाकून. त्याच्याकडे म्हणे ब्लॅक कलरची पण हळद त्यांनी पेरली आहे शेतामध्ये, बघूया कशी असते ब्लॅक कलरची हळद. निघाली की मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ शेअर करेन, तो शेतातला व्हिडिओ पाठवतो दादा मला, तेव्हा तुम्हाला शेअर करेन मी ब्लॅक कलरची हळद कशी असते. मी पण पहिल्यांदाच बघितलं. आता हे गरम करायला पाणी ठेवलेलं आहे ना, हे पाणी मी आता ऍड करणार, त्याच्यावरती झाकण ठेवणार. कुकरचं तू मला सांगितलंस की जर्मलच्या भांड्यामध्ये जेवण बनवायचं नसतं, खायचं नसतं, त्याच्यामुळे मी जर्मलचं कुकर आहे आमच्याकडे, त्यामुळे मी ह्या पातेल्यात खिचडी बनवते. ही खिचडी आम्हाला सफिशियंट होते. आता हा भात आहे इथपर्यंत दिसतोय तुम्हाला, इतका फुलतो, एवढी मोठी खिचडी फुलून जाते या पातेल्यामध्ये. आणि संध्याकाळी मी जेवत नाही, मम्मी पप्पा आणि म्हणून मी नाही खूप गरम पाणी त्यात ऍड करते. आणि हा भात तांदूळ खूप फुलतो, जुना तांदूळ आहे खूप फुलतो, त्याला चोपट पाणी लागत, छान लागत. कोथिंबीर आधी ऍड केली होती अर्धी, आता अर्धी या पाण्याच्या वरून ऍड करते. जास्त तिखट आम्ही खात नाही याच्यावर. मस्त गावरान तूप, उडदाचा पापड, गावरान तूप, मस्त संध्याकाळचं जेवण होतं, हलकं फुलकं, थोडं मस्त राऊंड वगैरे मारून द्यायचं खाऊन पिऊन आल्यावर. पाणी सगळ्यात ऍड करते म्हणजे छान भात होईल लुसलुशीत असा छान, कारण मुलं पण जेवायची बाकी आहेत. आणि असं अर्ध झाकण ठेवते. ओके, तर खिचडी व्हायला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लागतील. आता ही भांडीची पडलेली आहे ती विसरायची ठेवून द्यायची, कशाला भांडे टाकायचे सकाळ सकाळ, गरम हे गरमला हात लावला. वापरलेल्या वस्तू आमच्या जागी ठेवते परत. तर ऐसा हो गया हमारा काम, अशी आहे खिचडी. कशी वाटली नक्की सांगा, फोटो तर लावतेस थंबनेलला, बघूया खिचडी झाली तर दाखवते, पण हा व्हिडिओ आत्ताच पोस्ट करते थोड्या वेळाने झाल्याबरोबर. तर कशी वाटली खिचडी, आणि तुम्ही मला विचाराल ह्याच भाज्या काय ऍड केल्या, त्याच भाज्या का ऍड केल्या, इतक्या भाज्या टाकल्या म्हणजे हा मसाले भात आहे का, तर नाही हा मसाले भात नाही आहे. तुम्ही म्हणू शकता मसाले भात, त्याच्यामध्ये खडे मसाले जातात मसाले भातामध्ये, तो थोडासा फणका मारतो,
तर ही खिचडी असं फणका म्हणजे जास्त तिखट लागतं कशामध्ये वगैरे, तसं ही खिचडी तिखट नाही लागत. जरी मसाला तुम्ही पाहिलं, मी अर्धा चमचा मसाला टाकला, जास्त टाकला नाहीये, लाल तिखट टाकला अर्धा चमचा, चवीनुसार. आमच्या घरात जसं खातात ना त्या पद्धतीने मी वापरलेलं आहे सगळ्या याच्यामध्ये. लोणचं, उडदाचा पापड, गावरान तूप आणि खिचडी खूप भारी लागते. तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या त्या सगळ्या तुम्ही याच्यात ऍड करू शकता, त्यात काही बंधन नाही आहे. माझ्या मुरुंबाईला खूप आवडतात खिचडीमधल्या भाज्या, तर तो सगळ्या भाज्या खातो खिचडीत टाकलेल्या. मी उलटी आहे, सगळ्या भाज्या साईडला काढून मग नुसती डाळ तांदूळ तांदूळ खाते, म्हणजे भात भात खाते, असं आमच्या घरात आहे. तर आता जे ज्या जेवढ्या अवेलेबल होतात तेवढ्या भाज्या मी टाकल्या, मला जेवढ्या शक्य वाटले तेवढ्या. तर अशी खिचडी मी करते. तुम्ही कशी करता कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. साधी खिचडी पण करते मी, नुसती लसूण आणि हिरवी मिरचीची येल्लो कलरची, खूप टेस्टी लागते. त्याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकली ना ती खूप टेस्टी लागते. एखाद दिवशी बनवेन तर ती पण शेअर करेन. असं तुम्हाला असे ब्लॉग कसे वाटतात मला नक्की सांगा. एक एक रेसिपी शेअर करत जाईन तुमच्यासोबत, जमलं तर. तुम्हाला आवडलं तर तुमचा रिस्पॉन्स बघून, कारण युट्यूबवरती ना सासू सुनांची भांडणं, नवऱ्याचे भांडणं, घरातली कुरगोडी ह्या गोष्टी सांगून व्हायरल होतात व्हिडिओ, बरोबर. आणि एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. कॅमेरा सेट करा, मग ते बनवा, मग एडिट करा, मग पोस्ट करा. आपण म्हणतो 10 मिनिटाचा व्हिडिओ, पण 10 मिनिटाचा व्हिडिओ नाही त्याच्यामध्ये. अशा प्रकारे खिचडी रेडी आहे. गावरान तूप टाकलेलं आहे खिचडीमध्ये, हे आहे नागलीचा पापड, हे आहे लोणचं. आता मुलं जेवायला बसतील, जा निकू तुला चमचान. तर आता मृणमय आणि निकू आणि मृणमय आता जेवायला बसतील. अशा प्रकारे खिचडी बनवलेली आहे. आणि हा नागलीचा पापड पण खानदेशी आहे. उडदाचा पापड कॅन्सल झाला, नागलीचा पापड सगळेजण बोलले की नागलीचा पापड भाज हा तळल्यानंतर खूप छान लागतो मुरकुल सारखा. तर कोणी कोणी खाल्लाय मला सांगा. खानदेशी खानदेशमध्ये हा जास्त कमेंट्समध्ये सांगा. रेटिंग द्या, पटकन द्या. अरे ते पापड खाऊन रेटिंग नाही देणार. पापड नंतर खा, आधी आधी खिचडी खाऊन रेटिंग द्या पटकन. हू करून खा. कस आहे? 10 out of 9. नाही क्यू? नमक किती आहे मामा? मी किती नाश्ता? 20. 20 देणार. 20 marks. 10 out of 20 marks. चलो तर चला, खूप मोठा व्हिडिओ झाला. व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा, आणि खूप आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.